त्या पाच घरे असतील, महाबळेश्वर असेल, यशोदाच्या माध्यमातून केल्या त्याच धर्तीवरची आज विश्वरूप या फंक्शन हॉलमध्ये औरंगाबाद करणी परिषद केली आहे, राऊंड टेबल आहे या कार्यक्रमाची बैठक आपण दुसरं सत्र आपण घेतोय. दुसऱ्या सत्राचा महत्वाचा विषय आहे लिंगायत धर्म मान्यतेचे आंदोलन व्यापक करण्याबद्दल काय चर्चा व्हावी, हे आंदोलन कसं मोठं करता येईल आणि यामध्ये सब टायटल आहे. या सत्राचे स्थायी अध्यक्ष म्हणून माननीय आमचे मार्गदर्शक टाकेकर साहेब, या सत्राचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर शेटे सर, आणि ज्यांनी आता एक विषय मांडला की संघटनात्मक बांधणी, आमचे परम मित्र सर जे आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून या संपूर्ण वैदिक व्यवस्थेला सतत सतत प्रहार करत असतात, परेशान करत असतात आणि करणे आहेत तरी कोण, हाही संपूर्ण सोलापूरमध्ये सुद्धा चर्चा आहे. तो या ठिकाणी आहे सोलापूरमध्ये आपल्याला माहित आहे एक पोस्ट जेव्हा पडली सरांची ही वैदिक व्यवस्था आणि जगद्गुरु कसे हजरले होते एकच पोस्ट, आणि म्हणून अत्यंत सोशल मीडियावर प्रामाणिकपणे काम करणारा एक कार्यकर्ता मी असं म्हणे कर्ण सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो. आपण ज्यांना उद्घाटक पण ऐकला परमादरणीय इथं म्हणेल की आमच्या ते श्रद्धाही आहे अरविंद जगदीश, मी आपल्याला सांगू इच्छितो 2016 च्या अगोदर आम्ही एक राष्ट्रीय संग्रह कपिलधामला घेतलो होतो, अत्यंत दर्जेदार असा आणि दर्जेदार विषय त्या दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष जगदीश साहेब होते. एक मिनिट सुद्धा त्यांनी आपली जागा स्टेजवर सोडलेली नव्हती, प्रत्येक वक्ता त्यांनी ऐकला. यासाठी सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय की 102 वर्षांचं आयुष्य असलेले अहमदपूरकर आबाजी 108 आत्ता चर्चा झाली, फक्त आणि फक्त आपल्याकडे कधी जाऊन पहा ते म्हणतात अरविंद जगदीशच्या भाषणामुळे मी बदललो. 103 वर्षाचा हा योद्धा लिंगायत धर्म मान्यतेच्या चळवळीचा एक दिव्य नेतृत्व त्याने स्वीकारलं. खरोखरच आम्ही जेव्हा लखादेवी आपल्याला भेटतो तेव्हा ते म्हणतात की ते तुमच्या सोबत आले यातच फार मोठं यश घडलेलं आहे. आणि म्हणून जगदीश साहेबांनी विषय मांडला, आता विषय झाला जगत शिवलिंग शिवाचार्य आबाजी या कार्यक्रमाला येऊ नये किंवा येणारच नाही अशा पद्धतीची मांडणी करणाऱ्या लोकांना मी एकच विचारलं मला फक्त त्यांच्याकडे घेऊन चला. अहमदपूरकरच्या आप्पाजवळ आम्ही गेलो, आप्पांना 1 ते 1.5 तास हा विषय समजून सांगितला, खडा चेंनी आणि चर्चेमध्ये आप्पांची आणि माझी खडा चेंनी, बाकी त्यांची पूजा अर्चा सगळी बाजूला राहिली आणि आप्पा या चर्चेतून सांगितलं की आम्ही तुमच्याशी चर्चा करा अहमदपूरला येतो. आणि त्यानंतर त्यांनी बाहेर त्यांनी विचार केला की मला हे ऐकायचंय, मला हे पाहायचंय, तुम्ही काय करता मला हे ऐकायचंय, आणि 2 दिवस तिथे बसून होती. मला एकच सांगायचंय एक व्यक्ती अशा पद्धतीनं त्यांच्याकडं हे समूळ ज्ञान त्यांच्याकडं आहे, त्यांच्याकडं म्हणजे समृद्ध मितामध्ये जे आपल्या फगू हरकटीची प्रकाशित केलेलं साहित्य आहे, वचन साहित्य म्हटलं ते आप्पाकडं आज त्यांच्या साहित्यामध्ये उपलब्ध आहे. आणि त्याने तेव्हा एकदा बोलून दाखवलं की मला या विचाराची माणसं भेटली नाही आणि म्हणून मी या वीरशैव विचाराला जोडला असताना मनमत मौने घेऊन मी काम करत राहिलो, मी पंचाचार्याकडे गेलो नाही, हे त्यांचं वक्तव्य. आणि मग येणाऱ्या काळामध्ये मित्रांसमोर की आजही माझ्या या इथं बसलेल्या शरणांना विनंती आहे इथं कोणी जवळचा जगत गुरुजवळचा असेल मला फक्त तिथपर्यंत घेऊन चला, मला आम्ही लढणार नाही, आम्ही वैचारिक चर्चा करूया. मला असं वाटतं की समाजाच्या माध्यमातून एक परिवर्तन होऊ शकतं, हे जनांदोलन मोठं करायचं असेल तर ठीक आहे आपल्याकडे अनेक पर्याय आहेत, सोडून द्यायचं का सोडून पण तर आपल्याकडे एक वाक्य आहे जे सोबत येते त्यांना घेऊ, जे अडवा येतील त्यांच्या डोक्यावरती पाय घेऊन पुढे जाऊ, तर चळवळ मोठी करायची असेल तर हे निर्णय घ्यावेच लागतात. आणि मग जनआंदोलन जी व्यापक करायचं आहे
हा माझे पक्षाची जोडे हे समाजाचं काम करत असताना संघटनेचं काम करत असताना जनांना जनांनाचं काम करत असताना हे जोडे तुम्हाला बाहेर सोडतील त्याशिवाय हे जनधन मोठं होणार नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मला काय म्हणायचं तर पाहिजे तर हे आंदोलन मोठं करायचं असेल तर आपली राजकीय सगळी विचार बाहेर सोडायला पाहिजे आणि मग आपलं जनांदोलन कसं मोठं करता येईल, समाज एकत्रित करायचा, मला राजकीय फायदा बघायचा, काहीतरी मी करून दाखवायचं, यानं समाज भरकटला जाईल आणि हेच होत चाललेलं आहे. ही खरी दुःख आणि खरी खंत आमची आमच्यासमोर आहे. हेच होत चाललेलं हे होता का म्हणे आणि मग जनांदोलन उभा करत असताना ज्या सरकारने विचार मांडला संघटनात्मक बांधणी ही अत्यंत महत्वाची आहे. त्या नंतर पुढे येतो जनांदोलनाकडे. संघटनात्मक बांधणीमध्ये मी पूर्वीपासून मुद्दा मांडतोय, या संघटनात्मक बांधणीमध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा आपल्याला जर जोडणार असेल तर जती साहेबांनी जो सांगितला की बसव तत्व एकमेव तत्व आहे, या देशातल्या विविध भोजनांना किंवा लिंगायतालाच नव्हे तर सगळ्यांना जोडणारा दुवा आहे बसव तत्व. आणि त्याच स्थान आहे ज्याला आपण साधत बोलत आणि समाज परिवर्तनाचे दिशांना आपण ज्याला पाहतो तो अनुभव म्हणतात. हा अनुभव म्हणतात प्रत्येक शहरात प्रत्येक गावात जिथं लिंगायत आहे तिथं स्थापन झाला पाहिजे. अनुभव मंडपाच्या माध्यमातून महिन्याला किंवा 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला चर्चा झाली पाहिजे. अनुभव मंडपातूनच ही लोकक्रांती आणि बाभाड लिंगायत हे फक्त फक्त आणि फक्त धर्म नव्हे, लिंगायत एक आंदोलन हे समजून घेतलं पाहिजे. हे समतेचं आंदोलन आहे, स्त्री मुक्तीचं आंदोलन आहे, श्रम प्रतिष्ठेचं आंदोलन आहे, परंतु आम्ही त्याकडे त्यांच्या पाहतच नाहीये. ही खरी आमची शोकात येत आहे. स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, न्यायाचं आंदोलन आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं आंदोलन आहे, विज्ञानवादाच्या दृष्टिकोनाचं एक आंदोलन आहे, लिंगायत आंदोलन आहे. हे आंदोलन आहे, लिंगायत या शब्दामध्ये आंदोलनाची भूमिका आपली आहे आणि म्हणून आपण समजून घेत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री मुक्ती, श्रम प्रतिष्ठा, दासो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं आंदोलन कोणतं असेल तर ते लिंगायताचं आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनाकडे असताना आपल्याला अत्यंत युवा युवती इथपासून सुरुवात करावं लागेल. युवकांचं संघटन आपल्याला आवश्यक आहे, युवतींचं संघटन आपल्याला आवश्यक आहे, व्यापाऱ्यांचं संघटन आपल्याला आवश्यक आहे, वकिलांचं संघटन आपल्याला आवश्यक आहे, शेतकऱ्यांचं संघटन आपल्याला आवश्यक आहे, उद्योजकांचं संघटन आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येक प्राध्यापक, शिक्षक, ज्या ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, निमसरकारी कर्मचारी असतील, यांचं सुद्धा संघटन आम्हाला आवश्यक आहे. जोपर्यंत संघटना मी व्यापक करत नाही तोपर्यंत आमचं जन आंदोलन हे जनचळवळ मोठी होणार नाही. नेटवर्क वाढवला पाहिजे आणि म्हणून या चर्चेमधून मी तर असं म्हणेन की एक काम निर्धार करावा की गाव ते अनुभव मंडप आणि गाव ते अनुभव मंडप स्थापन होत असताना त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं. युवक युवती, महाविद्यालयीन युवती असतील, महाविद्यालयीन युवक असतील, यांचं एक संघटन निर्माण करावं. हे संघटन गरजेचं आहे आणि म्हणजे एकही या संघटनेमध्ये बांधणीमध्ये घटक दूर राहता कामा नये याच विचार, याचा विमान विचार विमर्श, याची चर्चा या परिषदेतून झाली पाहिजे. तेव्हाही जन आंदोलन मोठं होईल. जन आंदोलनाशिवाय, अरे आता सांगितलं मला बघा, दोन जनजागृती आणि जन आंदोलन संघटनात्मक बांधणीवर मी आपल्याला बोललेलं आहे की आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. गावात समाजापर्यंत आपण गेलं पाहिजे. आता सांगितले ठिकाणी की आपण लक्ष्मी सर म्हणाले कुठेही अशी वाच्यता करू नका की आमचा समाज आर्थिक दृष्टीने संपन्न आहे. किती चुकीचं स्टेटमेंट आहे. खरं सांगा माझा समाज एक स्टेटमेंट सत्य आहे. माझा समाज हा कायमस्वरूपी आहे, माझा समाज हा स्वाभिमानी आहे, माझा समाज हा कधीही कोणापुढे स्वाभिमान घालता करत नाही, हे चिरंतन सत्य आहे. परंतु आर्थिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने मी मागासलेलं नाही असं आम्ही म्हणता कामा नये. मी त्याच समाजातून आलेलो आहे. आर्थिक दृष्टीने इतक्या आर्थिक दृष्टीने आम्ही जर कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेलो तर त्या पाहुण्याचे दरवाजे बंद करण्याची प्रवृत्ती त्यांची होती तर हा जेवायला आला. इतकी हाल अपेक्षा आम्ही स्वतः समजून घेतले. गरिबी काय असते, त्याचे झळा काय असतात, मी स्वतः सहन केलेले आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, माझ्या श्रीमंत लिंगायतानो मोजके असतील 10%
सुविधा कामा नये की माझा समाज हा आर्थिक सचिव संपन्न आहे करेक्ट आहे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाक आणि म्हणून जर आपल्याला त्याची कणव त्याची वेदना माहीत करून घ्यायची असेल तर त्या काळाला त्या माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे त्याला वाटलं पाहिजे आणि म्हणूनच आज सांगतोय जनआंदोलनाच्या भूमिकेमध्ये मी जात असताना आजपर्यंत झालेले मोर्चे दोन प्रकारचे आंदोलन असतात एक घटनेनुसार चाललेले आंदोलन असतात कायद्यानुसार चाललेले आंदोलन असतात आणि या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक प्रकार अलग वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन असतात हे जन आंदोलन म्हणजे रस्त्यावर लाखोच्या संख्येनं जन आंदोलन काय म्हणत एक जवान व्यक्ती संघटित होऊन आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आपल्या अस्तित्वासाठी जेव्हा रस्त्यावरती उतरतो आणि आपली मागणी करतो त्याला एक आंदोलन म्हणतात जगाच्या पातळीवर अनेक आंदोलन झाले तुम्ही बघा सामाजिक धार्मिक सांस्कृतिक पर्यावरण रक्षणाचे झालेले आंदोलन असतील राजनैतिक सुधारणाचे झालेले आंदोलन असतील आंदोलने अनेक प्रकार झाले भारतीय अकरा आपण जर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घेतला तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये किती आंदोलन झाली बघा आपण सविनय अवज्ञा आंदोलन त्याला आपण म्हणतो नमक आंदोलन दांडी आंदोलन भारत छोडो आंदोलन असहयोग आंदोलन किसान आंदोलन किती प्रकारचे आंदोलन झाले आणि म्हणून महात्मा बसवांनी सुद्धा एक आंदोलन चढवलं होतं ते आंदोलन आपल्याला अभ्यास सांगितलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आंदोलन चढवलं होतं दलित पीडित समाजाला पुन्हा आर्थिक स्थिती संपन्न करणं त्याला सन्मान देणं त्याच्या मागासपासून दूर करणं यासाठी त्यांनी सुद्धा आंदोलन छेडलं आणि मग या आंदोलन घेत असताना जनमानसाच्या वेदना जोपर्यंत आपण समजून घेणार नाही जनमानसापर्यंत आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठं होणार नाही आणि म्हणून हे आंदोलन जर मोठं करायचं असेल तर आपल्याला जनसंमान गावात एक रस्ते लिंगायताचं पण त्याला असं वाटलं पाहिजे की मला आधार देणारा माझा हा समाज एकत्र येत आहे संघटन ही शक्ती आहे आणि म्हणून संघटित जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमची शक्ती वाढणार नाही आणि म्हणजे शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला जन आंदोलनाच्या दृष्टीने जात असताना काही गोष्टी आपल्या लक्षात घ्यावं लागतील हे आंदोलन कशा पद्धतीचं असावं आपण आता सांगितलं की जैनांनी कुठलंही आंदोलन केलं नाही बरोबर आहे जैन कधीही रस्त्यावरती उतरलं नाही परंतु त्यांनी धर्म मान्यता याचा अर्थ अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून घेतला कशाच्या बळावरती कायद्याच्या चौकटीत भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आता जसं आमच्या रोडेसरांनी सांगितलं बंधूंनी की घटनेच्या अनुच्छेद 25 ते 28 आणि 29 पर्यंत जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्या आधारे त्यांनी कोर्टामध्ये गेले आणि न्यायाने प्रदीर्घ लढाई लढून त्याने अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून घेतला मी आज जैन इतिहास परिषदेच्या कमीत कमी 3 ते 4 परिषद आम्ही केलेले आहे त्यांचा खूप सूक्ष्म अभ्यास मी पाहिलेला आहे या देशात 50 लाखापेक्षा जास्त जैन समाज नाहीये 50 लाखापेक्षा जास्त तर 1 कोटीच्या आसपास 50 लाख 60 लाख 1 करोड सीट आला नाहीये पुढे भारत प्रश्न मग हा समाज इतक्या मदतीने लढतो मी असं म्हणेन लिंगायत समाजाची ताकद फार मोठी आहे हे जनांदोलन जेव्हा आपण व्यापक करूया जनआंदोलनाची एक भूमिका आहे मोर्चे महामोर्चे जे आपण या ठिकाणी या महामोर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार आले आहेत मी तर असं म्हणेल की महामोर्चेनं आम्हाला काय दिलं जतीसा इस महामोर्चेने हमी क्या दिया यावर सवाल हे प्रश्न आज आमच्या समोर उभा राहिला तर मी एकच सांगेन लिंगायतांना जागतिक ओळख करून दिली ह्या महामोर्चेनं वीर साहेब वाहून गेलं एकही सोशल मीडिया एकही प्रिंट मीडिया वीरशैवाचं नाव घेत नाही फक्त लिंगायत आणि लिंगायत त्याला माहीत आहे वीरशैव नाहीच आहे त्याचं नाव कोण उपयोग काय ही वैश्विक ओळख या महामोर्चेच्या माध्यमातून आपली निर्माण झाली आणि म्हणून ही अस्मिता अल्पसंख्याक दर्जाच्या पटीमागे आमच्या लक्षात सरणे विश्लेषण केलं मी प्रश्न मांडल्यानंतर अत्यंत समर्पक विश्लेषण होत या समाजामध्ये फूट कशी पडावी समाज कसा दुभंगला जाईल याचे षड्यंत्र रचले जाऊ लागलेले आहेत रचले जाऊ लागलेले आहेत जाऊ लागले आहेत काही माणसं आपलीच शासनाचे आणि एका वेगळ्या विचारधाराचे आपल्या विरोधात असल्या विचारधाराचे हस्तक होऊ लागले आहे आणि म्हणून जन आंदोलन
आमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याला एकच सांगूया आपण की लिंगायत धर्माने आणि प्रसंगात दर्जाचा पाप झाला तर लिंगायताची एक जागतिक ओळख होणार आहे, जागतिक ओळख. यानंतर तुम्हाला धर्म प्रचार करण्यासाठी तुम्हाला करायची गरज, प्रयत्न करायची गरज नाही. शासनाने सरकार, केंद्र सरकार आणि जगातील सगळ्या घटकांना याचा याची नोंद घ्यावी लागते. आणि म्हणून सांगतो की हे जनांदोलन जर व्यापक करायचं असेल तर आपल्याला दोन मार्ग बोलावे लागतील. एक मार्ग आहे तो कायद्याचा आणि दुसरा मार्ग आहे तो आंदोलनाचा. आणि मग या कायद्याच्या आंदोलनाच्या मार्गामध्ये आपल्याला काय करावं लागेल, बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देतो मी. कधी कधी कायदा हातात घ्यावा लागतो, काही जणांच्या भावना येत सत्यप्पा आपण व्यक्त केला भावना की हे आंदोलन तीव्र व्हायला पाहिजे. हे तीव्र आंदोलन व्हायचं असेल तर अशा बैठकाच्या माध्यमातून बौद्धिक जनगण होणं, त्यांच्या विचारांचं चिंतन मंथन होणं आणि हा विचार आपण आपल्या गावात केल्यानंतर आपल्या भागामध्ये रुजवणं गरजेचं आहे. जसं आज इथं उल्लेख केला गेला, मी अगदी कमी आवाजामध्ये सांगतो, मराठा आंदोलन सुरुवातीला इतक्या शांततेमध्ये झाली तेव्हा आमच्या समोर प्रश्न होता की लिंगायताची आंदोलन कशी होती, याला कुठं गालबोट लागणार नाही भटे साहेब, याला कुठं गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या समोर राहिला होता. आणि म्हणून पाटील साहेब आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा माझ्या वेळ होतोय आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा या बैठका घेतल्या तेव्हा सगळ्यांना सांगितलं बाबांनो एक दिशा सकल मराठा क्रांती मोर्चाने आपल्याला दिलेली आहे शांततेची आणि तोच पायंडा आमचा सुद्धा असला पाहिजे. याचा अर्थ लक्षात मी सांगतो, बसवण्णा जेवढा वैचारिक होता, बसवण्णा जेवढा अहिंसावादी होता, बसवण्णा जेवढा शांतीचा बसरा होता, बसवण्णा तेवढाच क्रांतीतला लढावया होता. त्याच्या हातात तलवार होती, वेळ प्रसंगी तो युद्ध करायला तयार होता. हे सामर्थ्य आमच्याकडे आहे, त्याचा वापर आपल्या भविष्यात केलाच पाहिजे. भगतसिंग पळून नाही गेला होता, ठामपणे त्याच ठिकाणी उभारला, कळू द्या भारताला, कळू द्या युवकांना की असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्यानंतर एक जन आंदोलन, एक तीव्र आंदोलन देशभक्तीच, राष्ट्राला मुक्त करण्याच, गुलामगिरीतून मुक्त करण्याच जे आंदोलन या युवकांनी हातामध्ये घेतलं त्याचं कारण होत भगतसिंगने फेकला तो बॉम्ब. आणि अशा पद्धतीने सुद्धा काही आंदोलन आपल्याला भविष्यामध्ये करावे लागतील, करावे लागतील. मी मुकडा म्हणतोय करावे लागतील. दिल्लीचा अर्थ झालेला आंदोलन आपण पाहिला असेल, एकाही मीडियाने आपला नोंद घेतलेली नाहीये. परंतु शेवटला जेव्हा हा मिलिटरी, बघा तुम्ही हा मॉब जेव्हा दिल्लीच्या संसदेकडे जाऊ लागला आणि हा आपल्या काबूमध्ये येणार नाही असं भय त्यांना वाटू लागलं तेव्हा आर्मी फोर्स वेगवेगळे फोर्स मागायला गेले आणि त्यामध्ये काही दुखापती झाल्या पण आपली झाली. आणि त्यावेळेस मीडियाने कमी केले होता, परंतु सरकारची इच्छा नसताना सुद्धा तर का या सरकारचं या सगळ्या मीडियावर खूप मोठं वर्चस्व आहे आणि तरी पण हा विषय त्यांना मांडावा लागला, दाखवावा लागला. अनेक हिंदी चॅनल्सवर, इंग्रजी चॅनल्सवर ती बातमी झाली. लक्षात नेहमी काय म्हणतो, आंदोलन व्यापक होऊ लागलेलं आहे, आंदोलन तितकंच आक्रमक सुद्धा होणार आहे. सध्या लोकांना भीती सुद्धा अशीच आहे, एकदा लिंगायत जागा झाला तर तो गप्प बसणार नाही. अरे बाबा आम्ही मानतो काय, आम्ही तुम्हाला ती सत्ता मागितली, आम्ही तुम्हाला काय धर्म मागितलेला आहे, आम्ही मागतोय जो आमचा फक्त रिन्युअल करा, रिन्युअल करा. आणि म्हणून हे जन आंदोलन आपल्याला जर पुढे यायचं असेल तर आपल्या संघटनात बांधणी करावी लागेल. कायद्याचा मी सांगितलं आताच, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा उदाहरण देतो मी काळाराम मारुतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचं आंदोलन त्यांनी चालवलं, लाखो दलित बांधव त्या ठिकाणी जमा झाले. खरं म्हणजे त्यांना मंदिराबद्दल आणि त्या मूर्तीबद्दल फार प्रेम नव्हतं, परंतु त्यांच्यावर अस्पृश्यता मारल्या शिक्षकांना दूर करायचा होता, दलित म्हणून शुद्ध म्हणून त्यांना गेलेलं शिक्षकांना दूर करायचा होता. आणि त्यांनी आंदोलन छेडलं तेव्हा न्यायालय त्या तत्कालीन काळामध्ये पाटेसाहेब आठवतंय, तत्कालीन काळामध्ये एक निकाल दिला की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि मग बाबासाहेब निर्णय घ्यावा लागला, जर मी प्रवेश केला तर लाखो बांधवावर लाठीचार्ज होईल, जेलमध्ये जावं लागेल, लोकांना कुठल्या कुठल्या शिक्षा सामोरं जावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी हळूच
लक्षात घ्या, दिशा देण्याचं काम तुम्ही आम्हाला करायचं आहे. एखादी दिशा प्रकट असेल बाबासाहेबाने तुरंत त्या तात्काळ ओळखलं की आपल्याला या समाजाला आता पुढे यावं लागेल, तर हे आंदोलन थांबणार नव्हतं. आणि बाबासाहेबाने तिथला आदेश दिला, अरे बाबानो आपण एक काम करूया, महणच्या तलावामध्ये तलावामध्ये जाऊन आपण स्वच्छ आणि सुंदर पाणी पिऊया, तिथं आपल्याला बंधन नाहीये, कोणाला कुठलंही बंधन घातलेलं नाही. आणि हाच मग त्याने महण तलावाकडे घेऊन गेले आणि स्वच्छ आणि सुंदर पाणी पिलं आणि एक संदेश दिला, ज्या तलावामध्ये पाणी पिण्याचा अधिकार आम्हाला नव्हता तो पाणी आम्ही पिलेला आहे. एकीकडे लढावी लागेल, कायद्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करावाच लागेल, कारण आपल्याकडे तेवढं सामर्थ्य आणि तेवढी समृद्ध संपदा सांस्कृतिक भिन्नता आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण वैदिकी आहोत, आपण अवैदिकी आहोत, आपला धर्म अवैदिक धर्म आहे. या देशामध्ये शीख बौद्ध जैन ज्या पद्धतीनं अवैदिक धर्म आहे त्याच पद्धतीनं लिंगा सुद्धा हा अवैदिक धर्म आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपल्या जनजागृती करावी लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल, ही सगळ्यात महत्वाची आहे. बदेश्वरजी आमचे विचार केला की आपल्याला या विचारांना जनजागरणसाठी पुढचे काही टप्पे आहेत, पुढच्या चर्चा होणार आहेत. जनजागरणसाठी आपल्याला सुद्धा सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल, सोशल मीडिया आपल्या हातामध्ये, समाज माध्यम आपल्या हातामध्ये, ठीक आहे, बाकीचे माध्यम आपल्या हातामध्ये असतील, परंतु आग्रहपूर्वक सांगतो, पडसे बंद करतो, आग्रहपूर्वक सांगतो, साहित्यिकांना संस्कृतांना लिहावं लागेल. आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून लिंगायत एक वैश्विक शांती राहणार, काय एक सिद्धांत म्हणणारा, काय एक सिद्धांताशिवाय जगाचं कल्याण नाही हा सिद्धांत म्हणणारा, समतेचा विचार देणारा, स्त्री पुरुष समता हा विचार सांगणारा, अंधश्रद्धा निर्मूलन करणारा हा, आणि दीन दलित त्यांचा कैवारी जातीच्या भिंती तोडून टाकणारा हा विशाल काय धर्म आहे, हा विचार आपल्याला आपला रुजवा लागेल. जनजागृतीच्या माध्यमातून तेव्हाही चळवळ मोठी होईल. या ठिकाणी मी थांबतोय, माझा विषय झालेला आहे. खरं म्हणजे अध्यक्षांनी बऱ्याच वेळा अडवून सुद्धा मी थांबत नाहीये. सर क्षमासावी. जय बसवा, जय नारायण.